खोकल्यासाठी 11 घरगुती उपाय. नंबर 1, घशात चिकटपणा असेल आणि कफ सुटत नसेल तर सुंठीचा तुकडा तोंडात धरून चघळावा. सुंठ जाळून तिची मशेरी करावी. ही मशेरी बारीक वस्त्र गाळ करून मध मिसळून घ्यावी. नंबर 2, कफ जास्त पडत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी सुंठीच्या काढ्यात तयार केलेले एरंड तेल 1-2 चमचे घ्यावे. नंबर 3, कफ पडत नसेल तर वेलची आणि खडीसाखर चावून खावी. नंबर 4, कात आणि दालचिनी यांची गोळी करून तोंडात धरली की घसा मोकळा होतो. नंबर 5, जायफळ उगाळून ते चाटून आणि वर थोडे कोमट पाणी घेतल्यास सर्दी खोकला एकत्र असेल तर फायदा होतो. नंबर 6, तुळशीचा रस आणि मध समप्रमाणात मिसळून घ्यावा किंवा तुळशीचा काढा खडीसाखरेसोबत घ्यावा. नंबर 7, बेलाच्या पानांचा रस 1 चमचा दिवसातून 3 घ्यावा. नंबर 8, ज्येष्ठ मधाच्या काढ्याचा घळ्या तर कप सुट्टा व्हायला मदत होते. नंबर 9, 1 मिरी घेऊन तिचे चूर्ण मधातून दिवसातून 4 साठावे. प्रत्येक वेळी नवीन मिरी घ्यावी. खोकला वेगाने कमी होतो. नंबर 10, खोकल्यात कफ कमी करण्यासाठी बडीशेप भाजून खावी. नंबर 11, निखाऱ्यावर ओवा टाकून त्याचा धूर तोंडाने ओढून तोंडाने सोडावा. त्याने खोकल्याने होणारी घुसमट थांबते. नंबर 12,